नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण फलटण कोरेगाव या मतदारसंघामध्ये आहोत आणि या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, कोण जास्त मताधिक्याने निवडून येईल किंवा कोणाला उमेदवारी घोषित होईल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर मला तुमचं नाव आणि गाव सांगा. विलास लक्ष्मी क्षीरसागर. बरं, दुधेबावी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आता सध्या या ठिकाणी कोणाची हवा जास्त आहे किंवा कुठल्या पक्षाला जास्त मतदान? राष्ट्रवादी, शरद पवारकडे. ह्या भागात काय प्रश्न प्रलंबित आहे आणि काय प्रश्न सुटलेत, काय वाटते तुम्हाला? पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत सगळे. बरं, हा प्रश्न कोणी सोडवलाय तुम्हाला काय वाटतं? रामराजांनी. रामराजांनी. बरं, आता त्यांचे उमेदवार आहेत ते निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? 100% 100% निवडून. तुम्हाला काय वाटतंय, काय परिस्थिती आहे मतदारसंघात? इथं लाडकी बहीण, परत कामगार, गौंडी कामगार किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बऱ्यापैकी रंजितदादांना सॉल्व केलेले आहेत, सोडलेले. हां, दुंबलखोडीच्या कॅनलमध्ये देवघरचं पाणी टाकलेलं आहे, परत देवघरचा कॅनल एक तिरकवाडी म्हणून खाली जातो तो मिरड्यापर्यंत टेंडरही काढलेला आहे त्यांना. त्यामुळं शेतकऱ्यांच्या किंवा तालुक्याच्या ह्याच्यात दुष्काळी पट्ट्यात किंवा ह्याच्यात त्यांच्याविषयी चांगलं बहुमत. कोणाविषयी? दादांच्या विषयी. दादांचा उमेदवार बऱ्यापैकी मताधिक्यानं निवडून. नाव सांगा. काकडे पाटील म्हणून आहेत. बरं, त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम बी आहे आणि ही बी करतील. आणि भाजपचे सरकार जे आहे किंवा भाजपमधली जी लोक आहेत ती सर्व समाजाला घेऊन पुढं जाणारे आहे. असं की असं नाही की बाबा शिव ह्या जातीचा आहे मग ह्याला डावला किंवा ते त्या जातीचा आहे म्हणून त्याला डावला. आता नवीनच एक बघा तुम्हाला सांगतो, आमच्या दुधेबाई गावचे सुपुत्र माणिकराव सोनवलकर यांना जिल्हा कृष्ण खोरे महामंडळाचं संचालकपद दिलेलं आहे. म्हणजे आता तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या माणसाला जर अशी पदं देऊन त्यांना जर काम करण्याची संधी देत असतील तर त्यांना का डावला आहे आपण? अगोदरच्या आमदारांनी काही कामं केलेली नाही. कामं म्हणजे ते माणूस कसा आहे किंवा काय आहे ही बघण्याऐवजी तेव्हा रामराजांना किंवा बाबांना सांगायचं आणि त्यांना ऐकायचं, असंच काम चालू होतं. स्वतः काही निर्णय घ्यायची भूमिका नव्हती त्या माणसाची, त्याच्यामुळं काही इशेज नाही. आगामी जे काय तुमचे प्रलंबित काय प्रश्न आहेत कोण सोडवला? स्वतः दादा सोडवतील, कारण युवा नेतृत्व आहे, कामाची झलक चांगल्या पद्धतीची आहे आणि सर्वसाधारण ते खासदार झाल्यानंतर 3 वर्ष कोरोनाच्या काळात गेले, पण 2.5 वर्षात इतकी भयानक कामं केली त्यांना की नको इतकी कामं केली. त्याच्यामुळं लोकांचा जनसंपर्क बी बऱ्यापैकी आहे आणि सगळंच होऊन जाईल त्याच्यामुळं. बाबा तुम्ही काय सांगता? शरद पवारांची जागा रामराजे. काय काम केलेत काय सांगता येतील का त्यांनी? कामं झाली जागा नाही इतकी कामं आहेत. कामं केली काय? कामं कामं असल्याशिवाय जनतेने डोक्यावर घेतलंय का? ह्या खासदारांनी जर कामं केली असती तर पडला असता का आता? बरोबर, ह्या इलेक्शनला पडला असता का? पडला नसता. तू आता बस मी बोललो का मध्ये पडला असता का? बरोबर, नसता पडला. ह्याचा अर्थ काय? काम नाही. सध्याचे जे सरकार आहे ही लोक कशी आहेत महागाई बाबतीत काय सांगाल? आता काय लाडकी बहीण सांगितलं आता यांनी, लाडकी बहीण दिली 1500 रुपये, तेला डबा झाला 2500 रुपये. 2500 रुपये आता लाडक्या बहिणीच्या पैशात तेला डबा येतोय का? म्हणजे पैसे कोणाचं? लाडक्या बहिणीचं पैसे कोणाचं? सरकारचं का जनतेचं? जनतेचं. आज तुम्ही दिलं 1500 आणि डब्याचं केलं 2500. मिळाला की झाला की लाभ घेतला की लाभ काय घ्यायला हरकत आहे? आपलेच पैसे येतं का? त्यांच्या खिशातले पैसे येत का? लाभ घ्यायला काय हरकत आहे आपल्याला? पण मतदान शरद पवार ठाम असं ठाम ठाम मतदान शरद पवार.